आजही 24 तास एक पाऊल पुढे। परशुराम उपरकर यांनी अखेरीस शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय। उपरकर आज मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत। शिवसेनेचे माजी आमदार असलेले उपरकर आज खेडमध्ये राज ठाकरे यांच्या जाहीर सभेत मनसेत प्रवेश करतील। 29 जानेवारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उपरकर यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र अखेर त्यांनी शिवसेनेला सोड चिठ्ठी दिली आहे आणि आज ते मनसेत प्रवेश करतील। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यातील दुसरी जाहीर सभा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात आज संध्याकाळी होते आहे। मी सध्या खेडमधल्या एसटी स्टँड मैदानावर उभा आहे आणि तुम्ही बघू शकाल या खेडच्या सभेतल्या निमित्तानं सुरू झालेली ही तयारी। मनसेचे कार्यकर्ते या सभेसाठी कामाला लागलेले आहेत। या जाहीर सभेचं व्यासपीठ उभं राहत आहे। याच व्यासपीठावरून राज ठाकरे कोकणी जनतेपुढे आपलं मत मांडणार आहेत। याआधी राज ठाकरे यांची जाहीर सभा कोल्हापूरमध्ये झाली होती। पश्चिम महाराष्ट्रातले विषय त्यांनी आपल्या सभेमध्ये हाताळले होते। तसंच या सभेला जो प्रतिसाद मिळाला, उत्स्फूर्त असा प्रतिसाद कोल्हापूरमधल्या सभेला राज ठाकरे यांच्या मिळाला होता, तशाच पद्धतीचा प्रतिसाद कोकणातल्या सभेला मिळणार का याबाबतीत उत्सुकता असणार आहे। कोकणामधले विविध मुद्दे, विविध समस्या त्यांनी गेल्या 2 दिवसात जाणून घेतलेले आहेत। 2 दिवसापूर्वीच ते कोकणात दाखल झालेले आहेत। सिंधुदुर्ग मुक्कामी असताना त्यांनी कोकणातले विविध विषय विविध माध्यमातून समजावून घेतले आहेत। या मुद्द्यांवर ते काय भाष्य करणार याबाबतीत उत्सुकता असणार आहे। या सभेचं दुसरं वैशिष्ट्य ते म्हणजे की शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत। नाराज उपरकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेलं आहे आणि आज संध्याकाळी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ते मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत। उपरकर यांच्या माध्यमातून मनसेला कोकणामध्ये एक नवा चेहरा मिळणार आहे। पक्षवाढीसाठी उपरकर यांचा कितपत फायदा मनसेला होतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। Zee 24 तास व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेंद्र लांजेकरसह दिनेश दुखंडे, खेड। Zee 24 तास एक पाऊल पुढे।